सल्फर डोमिनेटिंग है, लैकेसिस डोमिनेटिंग है, वराट्रम डोमिनेटिंग है, नक्सोमेगा डोमिनेटिंग है. आता डॉमिनेटिंग आहेत ह्याला ड्रग नाही आहे होमपॅथीमध्ये. डॉमिनेटिंग ते कसे आहेत, हे चारीच्या चारीचे ड्रग इगोइस्टिक आहेत. डलकॅमेरा फक्त इगोइस्टिक नाही आहे. पण डलकॅमेरा, आता आपण थोडं वरायट्रमचं बोलूया. वरायट्रम इगोइस्टिक आहे, वरायट्रम बॉस्टिंग आहे, वरायट्रम डॉमिनेटिंग आहे. वरायट्रम डॉमिनेटिंग बॉस्टिंग कसा, किंवा स्ट्रॉंगली रिलिजियस पण आहे. वरायट्रम स्वतःला इतका म्हणजे ग्रेट समजत असतो, कधीही स्वतःला कमी समज न समजणारा म्हणजे वरायट्रम. वरायट्रम दुसऱ्यांना कमी समजून मी किती चांगला आहे ते दाखवतो म्हणजे वरायट्रम. वरायट्रम बोलत असताना वरायट्रमची लोकॅसिटी कधीसुद्धा इमोशनल लेवलला नसते. वरायट्रम ऑलवेज टॉक ऑन इंटेलेक्च्युअल लेवल. म्हणजे वरायट्रमला तुम्ही सांगितलं, अरे यार तेरा लाईफ पार्टनर कसा आहे, छोड दे यार, जमाने में तो लाईफ पार्टनर होते रहते हैं, लेकिन लाईफ पार्टनर से ऊपर जाना चाहिए आपको, जरा ऊपर सोचना चाहिए. लाईफ पार्टनर तो हर एक लोग 400 के 400 लोग लाईफ पार्टनर में अटके हुए, लेकिन हम लोग जरा वरायट्रम की कैटेगरी है, हम लोग ऊपर सोचते हैं. लाईफ में कैसे सब एक है, जमाना सब एक है, जमाना सब अपना एक जैसा लगना चाहिए. फिलोसॉफिकल टॉक, फिलोसॉफिकल लोक्वेसिटी, फिलोसॉफिकल बोस्टिंग इज प्रेजेंट इन वरायट्रम. आणि वरायट्रम काय म्हणतो, की जगात देव आहे, आहे देव नाही, मीच जगाचा कर्ता आहे. हा म्हणजे वरायट्रम. वरायट्रम म्हणतो की मी कर्ता आहे, मीच देव आहे, माझ्याकडे बघा. आणि वरायट्रमची जी पॅथॉलॉजी आहे ती पोझिशन लॉस नंतर व्हायला लागते. म्हणजे त्याला एकदा कळालं की माझी इथे पोझिशन नाही, किंवा मला इथं कोणी मान सन्मान रिस्पेक्ट देत नाही, त्यावेळेला वरायट्रम आजारी पडायला लागतो. त्यावेळेला वरायट्रमची लाईफस्टाईल ब्रेक व्हायला लागते. वरायट्रम काय समजतो, मीच करता करविता आहे इथला. म्हणून वरायट्रमच्या अंगात देव येणं, वरायट्रमच्या अंगात वेळोवेळी फिलॉसॉफिकल भाषा येणं, आणि वरायट्रम जगाचा अभ्यास करून उगाच आपलं काहीतरी मोठे मोठे फॉल्स गोष्टी बोलणारा म्हणजे वरायट्रम. वरायट्रम कदाचित करेजेस पण आहे, पण वरायट्रमच्या करेजेसमध्ये लायरनेस असणार. म्हणजे वरायट्रम करेल इतका आणि बोलेल इतका. वरायट्रमचं विहिरीत पोहत असेल तर वरायट्रम म्हणणार मी समुद्रात पोहतो मध्ये जाऊन, तो म्हणजे वरायट्रम. वरायट्रम लायर पण आहे. वरायट्रम चिली आहे आणि वरायट्रमला फ्रूटची डिझायर फार आहे. कन्फर्मेटरी रुब्रिक असेल तर वरायट्रमचा, तर डिझायर फॉर फ्रूट इज द कन्फर्मेटरी रुब्रिक ऑफ वरायट्रम. आलं वरायट्रम हा सडन कोलॅप्स होणार ड्रग आहे. म्हणजे वरायट्रम जर ट्युमर झाला ब्रेनचा, तर वरायट्रम इतक्या वेळ थांबत नाही. वरायट्रम ट्रेम्बलिंगकडे जात नाही, वरायट्रम नमनेसकडे जात नाही, वरायट्रम जातो तो डायरेक्ट कोलॅप्स. जे त्याला पॅथॉलॉजी ज्यावर ट्युमर्स येते त्यावर तो कोलॅप्सच्या पॅथॉलॉजीमध्ये जातो. दिस इज वरायट्रम. वरायट्रम फार प्रिकॉशियस आहे. प्रिकॉशियस म्हणजे काय, कमी वयात भरपूर काही गोष्टी करणारा म्हणजे वरायट्रम. ते लहान मुलं, ज्या लहान मुलं 2-3 असतात, शाळेतला दुसरीचा मुलगा ज्या वेळेला तो 10 मजली चढतो चिना, किंवा अगदी 6 महिन्याचा मुलगा आहे त्याला ज्याला रांगता यायला पाहिजे, तो रांगत नसताना तो पळतो, तो म्हणजे वरायट्रम. दॅट इज अ फिजिकल प्रिकॉसिटी इज प्रेझेंट इन वरायट्रम आल्बम. फिजिकल प्रिकॉसिटी, हायली अँबिशियस, हायली वर्कॉलिक आणि हायली करेजियस ड्रग आहे तो म्हणजे वरायट्रम. अरिथमी, हॅलो, वरायट्रम कळला. आता डलकॅमेरा. डलकॅमेरा म्हणजे काय, डुलक्या मारा. आता डुलक्या मारा आम्ही कॉलेजपासून ऐकतो असा. कॉलेजमध्ये आमचे टीचर सर शिकवायचे, डलक्या मारा म्हणजे डुलक्या मारा. मला कळालंच नाही तसं का म्हणतात ते. डुलक्या मारा का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का आन्सर? का मजा करतात ते? मला हे माहिती आहे, ब्रायनला ड्रायनिया का म्हणतात हे मला माहिती आहे. सगळं ड्राय आहे ना, तोंड ड्राय, नाक ड्राय, सगळं ड्राय, स्टूल ड्राय, युरिन ड्राय, बोलणं पण ड्राय, वागणं ड्राय, त्याला ब्रायनियाला ड्रायनिया म्हटलं तर चालते. पण डलक्या मेराला डुलक्या मेरा का म्हणतात? डुलक्या मारा माहीत नाही मलाही, अजून आन्सर मिळाला नाही. आन्सर मिळाला तर मला सांगा. डलक्या मेरा म्हणजे डॉमिनेटिंग. वरायट्रम तसं डॉमिनेटिंग आहे. वरायट्रम बोलताना, आता आम्ही चौघं बसलो आहे, ही चौथी गा आत आहेत, आम्ही चौघं बसलो आहे. ह्या चौघामध्ये मी आम्ही चारही मित्र आहे, चारही मित्र बसलो आहे आम्ही, आणि मी वरायट्रम आहे. वरायट्रम बोलताना असा बोलत नाही, म्हणजे बाबा एका लेवलला बोलत नाही. सुनो 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 न्याओ वरती. आता मी काय बोलतो ते ऐका. मी ह्या जगाचा कर्ता आहे आणि मला सगळं माहिती आहे, आणि माझी भाषा सगळीजणी ऐका व्यवस्थित. मला जे कळलं ते तुम्हाला कोणाला कळायला नाही आहे, आणि मी कळून त्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. म्हणजे तो ऑलवेज वॉन्ट्स टू एक्सप्लेनेशन.
और फिलोसॉफिकल टॉक, जो मेरे को समझा मैं आपको समझा रहा हूं, आपका बड़ापन है कि मेरे से आप लगे हो, दैट इज वराइटर। अब डलकिया मेरा कैसा है? डलकिया मेरा भी डोमिनेटिंग है, डिक्टेटोरियल है, एंग्री है, एब्यूसिव है, लेकिन डलकिया मेरा में ईगो नहीं है, इज नॉट ईगोइस्टिक पर्सन। खुद को कभी समझता नहीं कि आई एम द ग्रेट, आई एम द मास्टर, आई एम द पर्सन ऑफ दिस यूनिवर्स, ऐसा कभी समझता नहीं है। डलकिया मेरा क्या करता है? डलकिया मेरा जसं आई मुलावर प्रेम करते ना, त्या प्रेमापोटीची काय डॉमिनेशन असते ते म्हणजे डलक्या मेरा। डलक्यामध्ये इमोशन स्ट्रॉंग आहे, डलक्या मेरामध्ये भरपूर इमोशन्स आहे। आई जसं त्या एखाद्या मुलाला चांगलं करण्यासाठी मारते, बोलते, काही करते त्याला, दॅट इज लव ना। हे डॉमिनेशन जे आहे डलक्या मेराचं, इट इज अ लव, लवेली डॉमिनेशन। असा एक रुब्रिक आहे डलक्या मेरामध्ये, अँग्री अब्युझिव्ह विदाउट अँग्री, म्हणजे आतून राग नाही आहे पण वरून शिविगाळ करणार डलक्या मेरा। यू आर विथ मी? हॅलो, डलक्या मेरा आतून चिडत नाही आहे पण वरून शिविगाळ करू शकतो, चिडू शकतो, तो म्हणजे डलक्या मेरा। तर लॅकॅसिस आतून पण डेंजरस आहे, बाहेरून पण डेंजरस आहे, कारण तो साप आहे। तो आत काय ठेवील आणि बाहेर काय सांगेल ह्यात फार मोठा तफावत असतो। म्हणजे सपोज बाबा मला एखाद्या रिव्हेंज घ्यायचा आहे, तो रिव्हेंज घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट नाही सांगणार की मला तुझा रिव्हेंज घ्यायचा आहे, मी तू मला 10 वर्षापूर्वी बोलला होतास पण 10 वर्षापूर्वी नंतर तुला मी बोलणार, दॅट इज लॅकॅसिस। लॅकॅसिस टेक वर्बल रिव्हेंज, लॅकॅसिस टेक वर्बल रिव्हेंज अँड टॅरंटुला टेक्स फिजिकल रिव्हेंज। सो लॅकॅसिस मे बी डॉमिनेशन आहे, लॅकॅसिस कसं आहे, जसं मी वराइटर काय सांगितलं, इंटेलेक्च्युअल फिलॉसॉफर, इंटेलेक्च्युअल लोक्युअसिटी, तसा लॅकॅसिस इमोशनल लोक्युअसिटी जास्त आहे। म्हणजे इतर उतर की बातें करके आपला टाइम निघालेगा, अरे यार मयूरने असं बोलला, याने असं बोलला, त्याला असं करायचं होतं का, त्याची साडी किती छान, त्याचा ड्रेस किती छान, तो सूट काय घातला होता, काय सेमिनार होता काय, हे सगळं लॅकॅसिसचं काम आहे। लॅकॅसिस वरच्या लेवलची गोष्टी बोलत नाही, लॅकॅसिस इमोशनल लेवलच्या सगळ्या गोष्टी बोलतो। लॅकॅसिसचं सांगितलं रे, अरे लॅकॅसिस तुझ्या संघ जे झालं आहे ते जगात सर्वांसंघ होत आहे। नाही सर, तुम्हाला ह्या कळणार नाही, हे कळणार नाही सर तुम्हाला। अहो नाही, असं नसतं, प्रेम भंग तुमचं नाही, सगळ्यांचं होत आहे। नाही नाही सर, बाकीच्यांचं प्रेम वेगळं, माझं प्रेमच वेगळं, ह्याचं प्रेम वेगळं का, कारण हा फार डॉमिनेटिंग आहे, हा फार पॉझिटिव्ह आहे, हा फार डिक्टेटोरियल आहे, हा फार असं स्ट्रॉंग आहे। आणि ह्या लोकांची लाईफ तेव्हा पण चांगली असते जेव्हापर्यंत त्याचा पार्टनर, ह्यांचा फार प्रॉब्लेम पार्टनरशी असतो, मेल ऑर फिमेल पार्टनरशी असतो, ह्यांचा प्रॉब्लेम तेव्हापर्यंत काही नसतो जोपर्यंत त्याचा पार्टनर त्यांच्याबरोबर आहे। एकदा काय त्यांच्या मनामध्ये त्याच्या पार्टनरबद्दल शंका आली, लाईफ लाँग लॅकॅसिस धसता राहत आहे सबको। इसलिए लॅकॅसिसचे बचके रहना क्या पता है, लॅकॅसिस के मन में अगर कोई डाउट आ रहा है तो उधर का उधर क्लियर करना है उसका, नहीं तो लाइफ लॉन्ग लेके बैठता है और कभी ना कभी बोल के दिखाता है, दैट इज लॅकॅसिस। लॅकॅसिस हैप्पी गो लकी है, एकदम एकदम चेयरफुल है, एकदम एनर्जेटिक है, एकदम लाइफ लाइफ ऑफ लव है त्याच्याकडे। पण कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचे इमोशन्स त्याच्याबरोबर आहेत, त्याचे पार्टनर त्याच्याबरोबर चांगले आहेत, एकदा असं काय पार्टनरची जलसी फॉर्म व्हायला लागली, एकदा पजेसिवनेस फॉर्म व्हायला लागला, तो त्याचा स्ट्रॉंग इलनेस आहे लॅकॅसिसचा, तिथून त्याची जर्नी स्टार्ट होते लॅकॅसिसची। आणि सल्फर कसा आपला, माझा ऐका, मी जो सांगतो, मी फिलॉसॉफिकल बोलतो, मी फिजिकल बोलतो आणि मी इमोशनलसुद्धा बोलतो। मी लॅकॅसिससारखा फक्त इमोशनलमध्ये अडकलेलो नाही आहे, किंवा मी वराट्रमसारखा फक्त स्पिरिच्युअल नाही आहे, मी स्पिरिच्युअल पण आहे, मी इमोशनल पण आहे आणि मी फिजिकल पण बोलू शकतो। माझ्या सगळ्या विषयांची चर्चा करू शकता तुम्ही, तो म्हणजे मी सल्फर। पण जोपर्यंत तुम्ही मला ॲप्रिशिएट नाही करत किंवा जोपर्यंत मला ॲप्रिशिएशन तुम्ही देत आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर मी आहे। आणि एकदाच जर का मला तुम्ही ॲप्रिशिएशन द्यायचं बंद केलं की मी माझा इलनेस चालू झाला, म्हणजे ॲप्रिशिएशन मिळत नाही आणि प्रॉब्लेम चालू होतो, तो म्हणजे सल्फर। पॉझिटिव्हनेस गोइंग टू जलसी अँड गोइंग टू सस्पिशियसनेस अँड दॅन प्रॉब्लेम स्टार्ट इज लॅकॅसिस। वेन अनरिस्पेक्टेड अनवॉन्टेड लव पण मिळत नाही, किंवा असं म्हणूया आपण, जिथे पाहिजे तिथे सल्फरला नको तिथे सुद्धा अपेक्षा असतात, सल्फरला नको तिथे अपेक्षा असतात, नको तिथे तो म्हणतो की मला हे प्रेम नाही केलं, मला हे लव मला ॲप्रिशिएट नाही केलं, म्हणून मी नाराज झालो आणि म्हणून मी जगासंग दुसरं